नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र भूगोलावरील लेक्चर पाहणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख अशी विद्यापीठे तसेच महाराष्ट्रातील प्रमुख कृषी विद्यापीठे. ही सर्व डिटेल आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, म्हणजे कोणकोणती विद्यापीठे आहेत, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत, तसेच त्याच्या स्थापना वर्ष हे सर्व आपण पाहणार आहोत. तसेच ही सर्व डिटेल आपण मॅपमध्ये सुद्धा पाहणार आहोत. आणि बाकी झालेलं सर्व लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे. तर आपण प्रमुख अशी विद्यापीठे पाहणार आहोत, तसेच ते कोणत्या प्लेसवर म्हणजे कोणत्या ठिकाणी स्थित आहेत आणि त्यांची स्थापना केव्हा झाली ही सर्व डिटेल आपण पाहणार आहोत. याशिवाय महाराष्ट्रातील प्रमुख कृषी विद्यापीठे यांबद्दल सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये डिटेल पाहणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूया. तर पहिलं आहे मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठ याची स्थापना केव्हा झाली तर 1857 मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आणि कोठे स्थित आहे, मुंबईमध्ये. क्लिअर, लक्षात ठेवा, पहिलं आहे आणि इंग्रजांच्या काळातलं आहे. 1857 स्थापना झाली मुंबई विद्यापीठ. त्यानंतर आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. कुठे स्थित आहे, पुण्यामध्ये. आणि केव्हा स्थापना झाली, 1949 याची स्थापना झाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. त्यानंतर कोणता आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरमध्ये आहे आणि स्थापना केव्हा झाली, 1925. मुंबई विद्यापीठ मुंबईमध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुण्यामध्ये आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरमध्ये 1925 स्थापना झाली. तुम्हाला इकडे दिसत असेल नागपूर पुणे, पण तुम्हाला जर क्वेश्चन विचारला तर असं नाही विचारणार आहे, तुम्हाला डायरेक्टली विचारतील की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला नागपूर दिसते पण तिकडे नागपूर नसेल, तर लक्षात ठेवा नागपूरमध्ये आणि स्थापना झाली 1925. त्यानंतर आहे कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ. कोठे स्थित आहे, अमरावतीमध्ये. संत गाडगेबाबा विद्यापीठ कुठे आहे, अमरावतीमध्ये. 1983 स्थापना झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे, तर नागपूरमध्ये. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे स्थित आहे, औरंगाबाद. मराठवाडा विचारला तर आणखीनसुद्धा खूप सारे तुम्हाला जिल्हे आठवतील, पण काय विचारलं तुम्हाला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे स्थित आहे, तर आहे औरंगाबादमध्ये. 1958 स्थापना झाली. क्लिअर, मी तुम्हाला रिपीट सांगते बिकॉज तुमची इकडेच रिव्हिजन व्हायला हवी. त्यानंतर आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. 1963 स्थापना आहे आणि कोठे स्थित आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ 1963 स्थापना आणि स्थित आहे कोल्हापूर जिल्हा. त्यानंतर आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. हे सर्वांना माहिती असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे स्थित आहे, नाशिकमध्ये. 1988 त्याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आहे नाशिकमधलंच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थित आहे, नाशिकमध्ये आणि स्थापना झाली 1998. त्यानंतर आहे बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ 1989 स्थापना झाली आणि कुठे, रायगडमधील लोणेरे या ठिकाणी. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा इथे काय दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ. आणि मगाशी आपण काय पाहिलेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे, तर औरंगाबादमध्ये स्थित आहे. आणि हे कुठे, तंत्रज्ञान विद्यापीठ रायगडमधील लोणेरे या ठिकाणी. त्यानंतर आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. 1989 याची स्थापना झाली आणि कोठे स्थित आहे, तर ते आहे जळगावमध्ये. त्यानंतर आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ. यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, नागपूरमधील रामटेक या ठिकाणी आहे. स्थापना आहे 1998 त्याची स्थापना झाली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. इकडे पण मराठवाडा विद्यापीठ विचारलं आहे. मगाशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे पाहिलं, तर ते औरंगाबादमध्ये. आणि इकडे काय विचारलं आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडमध्ये स्थित आहे. 1994 स्थापना झाली. त्यानंतर आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ.
पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे, तर नागपूरमध्ये स्थित आहे. आणि त्याची स्थापना केव्हा झाली, 2000 मध्ये त्याची स्थापना झाली. आता महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आपण पाहण्या अगोदर आपण ज्या आता पाहिलीत विद्यापीठे प्रमुख अशी, त्याची रिव्हिजन घेऊया. ओके, महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे तर वन बाय वन मी तुम्हाला सांगते, लक्ष देऊन ऐका. तर पहिला आपण कोणता पाहिला, मुंबई विद्यापीठ, स्थापना 1857 आणि कुठे आहे, मुंबईमध्ये आहे. सेकंड आपण पाहिलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्यामध्ये आहे आणि स्थापना आहे 1949. त्यानंतर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, कोठे स्थित आहे, नागपूरमध्ये आहे आणि 1925 स्थापना झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. त्यानंतर कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ कुठे आहे, तर ते आहे अमरावतीमध्ये स्थित आहे, 1983 त्याची स्थापना झाली. त्यानंतर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, 1958 स्थापना आणि औरंगाबादमध्ये स्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ 1963 स्थापना आणि ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, कोठे स्थित आहे, नाशिकमध्ये स्थित आहे, स्थापना आहे 1988. त्यानंतर नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान, ठीक आहे, लक्ष देऊन ऐका काय विचारलं इकडे, आरोग्य विज्ञान कुठे आपल्या महाराष्ट्रातलं, तर ते आहे नाशिकमध्ये, 1998 त्याची स्थापना झाली. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ 1989 लोणेरे, रायगडमधील लोणेरे या ठिकाणी. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुठे आहे, 1989 जळगाव येथे स्थित आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूरमधील रामटेक या ठिकाणी. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडमध्येच आहे, 1994 स्थापना आहे. कवी कुलगुरू कालिदास नागपूरमधील रामटेक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरमधील 2000 त्याची स्थापना झाली, महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ. ॲक्च्युली आपण टोटल अराउंड 15 to 16 पाहिलेले आहेत, इकडे थोड्या नंबरमध्ये तुम्हाला दिसत असेल मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे, म्हणजे टोटल आपण किती पाहिले, आता टोटल 15 पाहिलेत, म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख अशी तुम्हाला 15 विद्यापीठे लक्षात ठेवायची आहेत. आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख अशी कृषी विद्यापीठे, तुम्हाला फक्त 4 लक्षात ठेवायची आहेत, कोणकोणते ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर पहिला तुम्हाला लक्षात ठेवायचा तो म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापना केव्हा झाली, 1968 त्याची स्थापना झाली. 4 त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका, महाराष्ट्रातली महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे, तर अहमदनगरमधील राहुरी या ठिकाणी हे विद्यापीठ आहे. त्यानंतर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, 1969 स्थापना झाली आणि हे कुठे, अकोलामधील कृषीनगर या ठिकाणी. डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोलामधील कृषीनगर या ठिकाणी. त्यानंतर आहे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, ह्याची स्थापना केव्हा झाली, 1972 स्थापना झाली आणि हे कुठे स्थित आहे, रत्नागिरीमधील दापोली या ठिकाणी. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ रत्नागिरीमधील दापोली या ठिकाणी. त्यानंतर आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हे 1972 स्थापना झाली आणि कुठे आहे, परभणी, मराठवाड्यातील परभणी या ठिकाणी. बासमत रोड कृषीनगर या ठिकाणी आपल्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पाहायला मिळते. ओके, पुन्हा एकदा आपण पाहूया, महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1968 स्थापना आणि कोठे स्थित आहे, अहमदनगरमधील राहुरी या ठिकाणी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1969 स्थापना अकोलामध्ये. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ रत्नागिरीमधील दापोली या ठिकाणी, 1972 स्थापना झाली. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीमध्ये. ओके, आता आपण पाहिलेले आहेत महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, तसेच महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठेसुद्धा आपण एकदा ही सर्व मॅपमध्ये पाहूया. तुम्हाला इकडे दिसत असेल मी सर्व इकडे प्लॉट केलेले आहेत, आपण फक्त रिव्हिजन घेऊया मॅपमध्ये एकदा. ऑलरेडी आपण 2 सर्वांची रिव्हिजन घेतलेली आहे आणि तुम्हीसुद्धा हेच ट्राय करा, मी जेवढे तुम्हाला सांगितलं तुम्ही अशाच प्रकारे मॅपमध्ये प्लॉट करा, म्हणजे तुम्हाला ते रीड करायला इझी होईल. ओके, तर आपण आता 1 by 1 पाहूया. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया आपण कोकणातली, तर मुंबई विद्यापीठ 1857 स्थापना, मुंबईमध्ये स्थित आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विचारलं इकडे, ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी रायगडमध्ये स्थित आहे. त्यानंतर हे कृषी विद्यापीठ आपण पाहिलं आत्ताच,
बाळासाहेब सावंत दापोली येथे आहे, रत्नागिरीमधील दापोली येथे कृषी विद्यापीठ 1972 त्याची स्थापना झाली. त्यानंतर इकडे तुम्हाला पुढे दिसत असेल महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान आयुर्वेद युनिव्हर्सिटी कुठे आहे, तर ती आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये आणखीन एक आहे, ती म्हणजे यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी. कधी स्थापना झाली? मुक्त विद्यापीठ 1988 स्थापना झाली. त्यानंतर तुम्हाला इकडे दिसत असेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 1949 स्थापना आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे दिसत असेल महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर. आणि इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी मराठवाड्यातली कुठे आहे, तर औरंगाबादमध्ये. इकडे आपण पाहिलेली आहे युनिव्हर्सिटी, आणि इकडे आपण काय पाहिली, टेक्निकल युनिव्हर्सिटी रायगडमध्ये. ओके, त्यानंतर आता पुढे पाहूया आपण अहिल्याबाई होळकर युनिव्हर्सिटी. अहिल्याबाई होळकर युनिव्हर्सिटी कुठे आहे, तर ती आहे इकडे तुम्हाला सोलापूरमध्ये दिसत असेल. त्यानंतर परभणीमध्ये कोणती आहे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे हे परभणीमध्ये, 1972 स्थापना झाली. नंतर नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. नागपूरमध्ये तुम्हाला इकडे दिसत असतील एकतर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 2000 स्थापना आहे नागपूरमध्ये. त्यानंतर रामटेक कृषी विद्यापीठ कालिदास हे कुठे आहे, हे सुद्धा कालिदास युनिव्हर्सिटी आहे नागपूरमध्ये. रामटेक कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूरमध्ये स्थित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठसुद्धा नागपूरमध्येच स्थित आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे अमरावतीमध्ये दिसत असेल संत गाडगे महाराज युनिव्हर्सिटी अमरावतीमध्ये स्थित आहे, 1983 स्थापना झाली. त्यानंतर अकोलामधलं कृषी विद्यापीठ कोणतं, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. त्यानंतर जळगावमधलं संत बहिणाबाई युनिव्हर्सिटी. त्यानंतर खाली आपण कोल्हापूरमधलं छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी 1963 याची स्थापना झाली. ओके, आणि आपण मगाशीसुद्धा मी तुम्हाला सांगायला विसरले संत बहिणाबाई युनिव्हर्सिटी कोणतं, तर जळगावमध्ये. आणि आपण पाहिलंच आता नावसुद्धा चेंज झालेलं आहे, तर त्याचं नाव काय ठेवलं, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. बहिणाबाई विद्यापीठ विचारलं तरी जळगाव, किंवा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ म्हणूनसुद्धा कोठे आहे, तर ते आहे जळगावमध्येच स्थित आहे. ओके, सी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी किंवा संत बहिणाबाई युनिव्हर्सिटी हे दोन्ही विचारलं तर कुठे स्थित आहे, तर ते आहे जळगावमध्येच स्थित आहे. तर आता आपण सर्व युनिव्हर्सिटी मॅपमध्ये सुद्धा पाहिले. मी तुम्हाला मॅप यासाठी दाखवला की तुम्हाला हे इझी पडेल. एकदा तुम्ही सर्व दोन वेळा लेक्चर पहा आणि स्वतः प्लॉट करण्याचा प्रयत्न करा. ओके, तर आपला हा लेक्चर आता इकडे संपलेला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा, आणि मला सांगा तुम्हाला लेक्चर कसा वाटते, आणि ह्यापुढचा कोणता टॉपिक तुम्हाला हवं असेल तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.